आधी थोडंसं एक मनोभ गेल्या वर्षी 49वा महोत्सव आपला अगदी दणक्यात साजरा झाला आणि 50वा महोत्सवाचा आपण सगळेजण विचार करू लागलो की खूप मोठा साजरा करायचा। हे जसं वाळवंटामध्ये एखादा डेरेदार वृक्ष बघितल्यावर आपल्याला आनंद होईल तसाच आपल्याला आज आनंद झाला आहे। आणि मैथिलींचं व्यक्तिमत्व हे एखाद्या डेरेदार वृक्षासारखंच आहे। त्यांनी टिळक आयुर्वेद विद्यालयात BMS केलं आहे, MD केलेलं आहे, MD मध्ये ते प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन आणि योगा विशेष त्यांनी काम केलेलं आहे। तसंच त्यांनी संस्कृतमध्ये MA केलेलं आहे, जर्मन भाषेचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे। आणि सगळ्यात एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी म्हणजे PhD ची जी प्रवेश परीक्षा होते महाराष्ट्र राज्यामध्ये, त्या महाराष्ट्र राज्यामध्ये PhD च्या प्रवेश परीक्षेमध्ये त्या प्रथम आलेल्या आहेत। त्याचबरोबर त्यांनी आहार म्हणजे आहारामध्ये आपल्या जवळपास पिकणाऱ्या म्हणजे लोकल फूड याच्यावर त्यांनी आहाराचा सुद्धा अभ्यास केलेला आहे, नॉर्वेच्या युनिव्हर्सिटीचा अभ्यास केलेला आहे त्यांनी। हे सतत काही ना काहीतरी त्यांचं चालूच असतं, सतत त्या बिझी असतात, त्यांचं क्लिनिक आहे 17 पेठेमध्ये। पण हे सगळं करत असताना कोविडच्या काळामध्ये त्यांनी ज्या गरजू आहेत त्या गरजूंनाही त्यांनी फार मदत केलेली आहे। बरेचदा त्या एका साईडवर जायच्या आणि जवळजवळ 40-40 लोकांना कोविडची त्या तपासणी करायच्या, इतकं त्यांचं बिझी शेड्यूल असतं। आणि या बिझी शेड्यूलमध्ये सुद्धा त्यांनी आपल्यासाठी वेळ काढलेला आहे। आज त्या सकाळी 6 वाजता त्या घरून निघाल्या त्या खास आपल्यासाठी, त्यामुळे खरंच त्यांचं स्वागत आहे आणि मनापासून आम्हाला खूप आनंद झालेला आहे की आमच्यासाठी त्या आलेल्या आहेत। आणि आपला 50वा हा सुवर्ण महोत्सव आहे आणि आपल्याला एक चांगली सुवर्ण संधी मिळाली आहे की त्यांच्यासारखं व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेलं आहे। तर मी मैथिली यांना विनंती करते की त्यांनी व्याख्यानाला त्यांच्या सुरुवात करावं आणि त्यांचं स्वागत करते की आपल्या प्रेसिडेंट मॅडम यांना सांगते की त्यांचं स्वागत करावं। की आजचं जे वर्ष जे युनायटेड नेशनने डिक्लेअर केलेलं आहे इंटरनॅशनल इयर ऑफ प्लांट हेल्थ, हे 2020चं वर्ष आहे। आणि प्लांट हेल्थ म्हणजे वनस्पती स्वास्थ्य, ह्याच्या पाठीमागचा असा उद्देश आहे त्यांचा की आपली हेल्थ ही वनस्पती, आपण जे काही खातो ते वनस्पतीवर अवलंबून असतं आणि त्या वनस्पतीचं स्वास्थ्य जर चांगलं असेल तरच आपलं स्वास्थ्य चांगलं राहणार आहे। ही संकल्पना आत्ता आपण म्हणतो की बाबा युनायटेड नेशननं सांगितली आहे, FAO नं डिक्लेअर केलेली आहे, पण या सगळ्याचा संदर्भ आपल्या आयुर्वेदात जुन्या आपल्या वेदांमध्येच आहे। आणि अशी चर्चा झाली असताना आमची तर वृक्ष आयुर्वेद म्हणजे आपलं जे प्राचीन आयुर्वेद आहे त्याच्यामध्ये आपल्याबरोबरच वनस्पतीचं स्वास्थ्य टिकवणं हे फार महत्त्वाचं होतं। आणि आम्ही एक नरिशिंग होम म्हणून हे ऑनलाईन वर्कशॉप घेतलं होतं आणि त्यावेळी मैथिलींची ओळख झाली, त्यांना एक सब्जेक्ट दिलेला मेडिसिनल प्लांट आणि 2 तास तो ऑनलाईन कार्यक्रम एवढा सुंदररित्या त्यांनी वेगवेगळे त्याच्यामध्ये थोडंसं त्याच्यामध्ये आम्ही ग्रो कुक वगैरे असं बरेच त्याच्यामध्ये संकल्पना होत्या। आणि आम्ही सगळेजण गार्डन्स क्लब त्यांच्या प्रेमातच पडलो की त्यांना असलेलं एक अगाध ज्ञान आहे ते आपल्यापर्यंत पोचलं गेलं पाहिजे, कारण आपण ह्या वनस्पतींशीच रिलेटेड करतो। तर आज तोच वृक्ष आयुर्वेद त्याची संकल्पना आपल्यासमोर त्या मांडणार आहेत आणि या संकल्पनेबरोबरच त्या आपल्याला डेमॉन्स्ट्रेशन, कारण हे जे या वर्षीचं प्लांट हेल्थ आहे त्याच्या पाठीमागची संकल्पना प्रोटेक्ट प्लांट प्रोटेक्ट लाईफ, जर प्लांटचं प्रोटेक्शन असेल तरच लाईफचं होईल। आणि ह्या दोघांच्या कोलॅबरेशननं त्यांनी हा वर्कशॉप त्या घेणार आहेत आणि मी त्यांना विनंती करते की त्यांनी सुरुवात करावी। थँक्यू मैथिली, आय वेलकम। थँक्यू सो मच, लेट्स गो इन टू द टॉपिक। सगळ्यात पहिला टॉपिक आहे वृक्ष आयुर्वेद। प्राचीन आयुर्वेदीय ग्रंथातील वनस्पती संगोपन म्हणताना आपण फक्त वनस्पतींचा काही वेद असं आहे की आयुष्याचा जो एकंदरीत वेद भाग आहे त्याच्यातील वनस्पतींचं स्थान
या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. नेक्स्ट प्लीज. वृक्षायुर्वेद. नेक्स्ट प्लीज. तीन शब्दांनी बनतो वृक्ष, आयुः आणि वेद. Yeah.
बोललो की सगळ्यामध्ये ज्या चेतना तत्व आहे जे काही लाईवली आहे ते सगळं म्हणजे आयु या खाली येतं. पण आपण बघताना बघतो की मनुष्य आणि पशु हे दोनच आपल्याला मूव्हिंग दिसतात. हे एका बाजू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रत्यक्षपणे हलत नाही, त्यांचे सीड्स पोलिनाइज होण्यासाठी जाऊ शकतात पण प्लांट स्वतः जात नाही. मग आपण ते चेतना तत्व आहे की नाही असा प्रश्न पडू शकतो. आता आफ्टर दीज लॉंग इयर्स ऑफ रिसर्च आणि अनेक महाभारतासारख्या ठिकाणी जिथे वर्णन आलेलं आहे की वनस्पती सचेतन आहेत, त्यांनाही सुखदुःखाची भावना आहे, हे सगळं माहिती असल्यामुळे ही गोष्ट आपण माहिती करू शकतो. पण चेतना तत्वातला फरक कसा ही स्लाइड दाखवेल. बहिक चेतन गायी म्हशी जी पशु आहेत ते बहिक चेतन, बाहेर आपण त्यांची चेतना बघतो, ते लाईव्हली आहेत हे आपल्याला बाहेरून कळतं. आणि वनस्पती मात्र अंतच चेतन आहे, त्यांच्यातली चेतना जी आपल्याला बाह्य स्वरूपात हलताना दिसत नाही पण चेतना तत्व आत आहे. हे विभाजन पुन्हा एकदा चरक संहितेतलं आहे. जी द्रव्य आम्ही म्हणतो एनी मॅटर ते दोन प्रकारे ज्याच्यात चेतना नाही म्हणजे सॉईल मिनरल्स स्टोन्स अशा गोष्टी, आणि ज्याच्यात चेतना आहे ते, तर त्याची ज्या चेतना आहे त्याचे हे दोन विभाजन झालेले आहे म्हणजे फ्लॉरा आणि फॉना. जर करेंट टर्मिनॉलॉजीमध्ये जर आपण बघायला गेलं तर इट कॅन बी फ्लॉरा अँड फॉना. नेक्स्ट, ही खूप वेगळी आणि आपल्या सर्वांना एक छोटस आय ओपनर काइंड ऑफ स्लाइड आहे. आपण जनरली प्लांट्स बद्दल बोलताना वनस्पती असं एक लूज टर्मिनॉलॉजी वापरतो, त्यात अर्थात आपलं काहीच गैर नाही, कारण मराठीमध्ये आपण वनस्पती वृक्ष साधारणपणे झाड यासाठी वापरले जाणारे थोडेसे अलंकारिक शब्द अशा ह्याने वापरतो. पण जर बघायला गेलं तर वनस्पती वानस्पत्य विरुढ आणि औषधी असे चार प्लांट्सचे फ्लॉराचे प्रकार आहेत. आता याच्यात फरक काय ते आपण बघूया. वनस्पती म्हणजे ज्यांना फक्त फळं येतात, फुलं दिसत नाहीत, येत नाहीत असं आपण म्हणणार नाही, दिसत नाहीत आपल्याला. फॉर एक्झाम्पल कोणी सांगू शकतं? उंबर, पूर्ण जी ती उंबर आणि उंबर अशी जी फॅमिली आहे तर त्याला पुष्प दिसत नाही, डायरेक्ट फळ दिसत. असे सगळे जे काही आहेत ते सगळे वनस्पतीमध्ये येतात. अशा झाडांना वनस्पती म्हटलं जातं. पुन्हा वानस्पत्य म्हणजे आपल्याला माहिती असलेलं ज्याची आपण फळही बघू शकतो आणि फुलंही बघू शकतो, आंबा. हे नॉर्मली जी आपली मोठी झाडं आहेत जी फुलं देतात नंतर फळं देतात अशा सगळ्यांना वानस्पत्य असं म्हटलं जातं. विरुढ म्हणजे प्रतानवती जी वेलीन स्वरूपात जातात झाडं किंवा गुच्छगुच्छ त्याचे फॉर्म होतात, म्हणजे आपली गुडूची जी वेल असेल किंवा ज्या कुठल्या एकंदर वेली एकमेकांमध्ये गुंतू शकतात ते सगळे विरुढ. आणि चौथं म्हणजे औषधी. आता औषधी म्हणजे फलपाकांता, म्हणजे त्याचं फळ पूर्ण वाढल्यानंतर ते नष्ट होतं झाड, म्हणजे जे आपली धान्य आहेत एकदा आपण तो कोंब काढला की संपलं, तर अशा यांना औषधी म्हणलं जातं. आता हे फक्त आपल्याला ग्रंथ सांगतात की हे चार प्रकारचे विभाजन आहेत, त्यामुळे ही नावं वेगळी आहेत पण ही संकल्पना पूर्वीपासूनची आहे आपल्याकडे. जर करंट टर्मिनॉलॉजीजमध्ये बघायला गेलं तर जे फॅमिलीजमध्ये आपण डिवाईड करतो की ही कुठली फॅमिली आहे, प्लांट्सचे जे सगळे आपण टॅक्झॉनॉमिकल क्लासिफिकेशन असतात तर त्याच्यातले तिन्ही फॅमिली जीनस स्पीशीज ह्या एंडचे जे आपण बघायला गेलो तर यांचं कोरिलेशन इथपर्यंत आपण लावू शकतो की असे ग्रुप्स त्यांनी केले होते. अर्थात त्यांचं जे आपल्याला दृश्य स्वरूपात प्लांट्सचं स्वरूप होतं याच्यावरून त्यांनी केलेले क्लासिफिकेशन आहेत. तेव्हा मायक्रोस्कोपिकली गोष्टी बघण्याची सोय नसल्यामुळे पण ते ग्रुप्स जे आहेत दे आर व्हेरी मच इन ट्यून विथ द करंट क्लासिफिकेशन लेव्हल. तर आता आपण बघितलं की कुठे कुठे काय काय वाढतं हे देशावर तिथल्या लँडवर अवलंबून आहे. या चार प्रकार जरी असतील तरी मागची स्लाईड जी होती आपली ती वेगवेगळ्या ठिकाणी मरुभूमी आहे का जास्त पाण्याचा प्रदेश आहे हे जर आपण लावत असू, जर झाड आपण लावणार असू तर काय
भाजीपाला येतो, त्यामुळे हे आत्ताच्या ह्याच्यावर बघत असलो तरी तेव्हाही डॉक्युमेंटेड होतं की आपण जर लावत असू भाजी आपल्याला जर लावायची असेल तर खूप म्हणजे विहिरीच्या आसपास कुठेतरी भाजी लावा. त्याच्यानंतर परिवाहनचा पिप्पली मृत्तिका इक्षुणा, जिथे पाणी भात आहे पण मोठा पाट नाही छोटा, तिथे पिंपळी मनुका म्हणजे द्राक्ष आणि ऊस हा लावा. आता आपल्याला माहिती आहे की या सगळ्यांना पाणी भरपूर लागणारी ही अशी झाडं आहेत, तर तेव्हापासून त्यांची ती सोय होती की नॅचरली त्यांच्यापर्यंत पाणी कसं जाईल. त्याच्यानंतर फेना खातो बल्ली फलाना, जिथे पाणी पडतंय आणि त्याचा फेस होतोय म्हणजे नॅचरल छोटेसे धबधबे किंवा एखाद्याच्या शेतात वरनं तरी पाणी कुठेतरी पडतं आहे अशा जवळपास बल्ली म्हणजे वेली, ज्या वेलींवर मोठी मोठी फळं येतात अशा सगळ्या वेली तिथे लावल्या जाव्या. हे सगळं आता एक महत्त्वाचा छोटासा मुद्दा मी सांगू इच्छिते, ते म्हणजे हे आमचं आयुर्वेदातून आलेलं जे काही नॉलेज वाचन आणि आम्ही जे लावतो ॲज अ वैद्य फॉर द पेशंट, हे सगळं नॉलेज आहे. आपल्यामध्ये हॉर्टिकल्चरिस्ट ॲग्रिकल्चरमधले तज्ज्ञ असे जे असतील त्यांना या गोष्टी ऑलरेडी माहिती असतील, त्यामुळे या ज्ञानाच्या सगळ्या सागरामध्ये जस्ट आय एम जस्ट पुटिंग सम फ्यू ड्रॉप्स दॅट हॅव कम फ्रॉम द एन्शियंट सायन्स, त्यामुळे इट माइट बी समथिंग दॅट इज व्हेरी ऑब्विअस फॉर सम पीपल, पण हे नॉलेज तेव्हाचं आहे जे आपल्यापर्यंत आपण आता डिस्कशनमध्ये आहोत. नेक्स्ट प्लीज. आत्ताच आपण उसाबद्दल बोललो तर एक कौटिल्य अर्थशास्त्रात श्लोक आहे की ऊसाला ऊस लावणे हा त्या काळी इतकं आत्तासाठीचा जो कॅश क्रॉप आहे त्या काळी इट वॉज नॉट अ व्हेरी एन्जॉयबल थिंग ऊस लावणं. त्याची तीन कारणं त्यांनी सांगितली आहेत. एक म्हणजे त्याला पाणी भरपूर लागतं, दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी सांगितलं आहे की खूप श्रम त्याच्यामध्ये व्यापलेले आहेत, कारण मेकनाइज टेक्निक्स नसताना बहुव्याप असं त्याचं त्यांनी देऊन टाकलेलं आहे ऍब्जेक्टिव्ह. तर हा छोटासा एक त्या काळातला आणि या काळातला स्टार्क डिफरन्स हा सांगण्यासाठी हे एक स्पेसिफिक उदाहरण आहे की आत्ता इट इज अ व्हेरी लुक्रेटिव्ह अँड नाईस क्रॉप फॉर पीपल टू ग्रो, पण पूर्वीच्या काळी इट वॉज नॉट व्हेरी कम्फर्टेबल टू ग्रो. नेक्स्ट प्लीज. आता जी आपण सगळी आत्ता झाडं बघतोय त्यांचे वेगवेगळे प्रकार बघतो आहोत, तर प्रत्येकामध्ये उपयुक्त अंग त्यातलं काय काय उपयुक्त आहे. शेवटी जेव्हा आपण एक मनुष्य म्हणून प्राणीसृष्टीकडे बघतो तेव्हा प्राणी असतील किंवा झाडं असतील त्यांचा आपल्याला कसा उपयोग होईल त्याच्याशी बऱ्याच अंशी निगडीत असतं. डायरेक्ट वापरलं नाही तरी व्हिज्युअली ते छान आहेत का, त्याचा वास छान आहे का, हे सगळं बघितलं जातं. अर्थात त्यांची उपयुक्त अंग हे आपलं पुढची स्लाइड असणार आहे. नेक्स्ट प्लीज. मूल म्हणजे मूळ, कांड म्हणजे त्याचं खोड, फळ त्याला लागणारी फळं, पुष्प फुलं आणि पत्राणी म्हणजे पानं, ही पाच उपयुक्त अंग झाडांची वर्णन केलेली आहे. किंवा दुसऱ्या एका श्लोकामध्ये फलाच्या ठिकाणी शाखा म्हणजे ब्रँचेस असं धरलेलं आहे. तर का असा फरक का, तर त्यांनी असं धरलेलं आहे की पुष्पाचंच पुढे जाऊन फळ होणार आहे, त्यामुळे ते न धरता आपण त्या ब्रँचेसना पण एक उपयुक्त अंग म्हणून करू शकतो. नेक्स्ट प्लीज. हे झाड जर आपल्याला ह्याचे पाचही उपयुक्त अंग वापरायची असतील तर आता आपण ॲक्च्युली त्याच्या कल्टिवेशन या विषयाकडे वळणार आहोत. कुठलंही वनस्पती असेल, वानस्पती असेल, औषधी असेल, ते वाढवण्यासाठी खूप सारे एफर्ट्स हे त्या काळीही घेतले जात होते आणि करंट सिस्टीममध्ये तर घेतलेही जातातच. तर इथून आपण आता अशी ती सुरुवात करणार आहोत. पहिलं आहे सीड्सची काळजी कशी घ्यावी. सीड्स म्हणजे जी काही धान्य बीज होती त्यांची काळजी विशेषत्वाने कशी घेतली जात होती. पहिलं आहे तुषार पायन उष्ण शोषणांच धान्य बीजांना, धान्याचं जे बी आहे गहू असतील तांदूळ असतील ते 7 रात्री तुषार जिथे पाण्याचे फवारे आहेत असे ह्याच्यात ठेवावं आणि सकाळी वाळवावं, म्हणजे त्याच्या
ज्याच्यावर रात्रभर थोडासा गारठा आणि पाणी याचा संस्कार होणार आणि दिवसभर ते पुन्हा वाळणार. असं 7 दिवस त्यांना करायचं आणि मग ते पेरणीला घ्यायचं. आता ह्याचं एक आयुर्वेदातलं वेगळं उदाहरण सांगते. शरद ऋतू हा जो असतो जेव्हा आपण कोजागिरी पौर्णिमा साजरी करतो तेव्हा पण ऊन कडक असतं. दिवसाचं ऊन कडक आणि रात्री चांदणं खूप शीतल असं एक जनरल जर आपण हवामान बघायला गेलो तर यावेळेस जे नद्यांमधलं पाणी आहे त्यांनाही हा उष्ण आणि शैत्याचा अनुभव होतो की दिवसा खूप ऊन पडतं आणि रात्री ते एकदम शीत होतं. तर असं सांगितलंय या करंट सिनॅरिओमध्ये नद्या तशा असतील असं आपण धरायचं नाही कारण आपण त्याच्यात खूप सारे केमिकल्स सोडतो. पण त्यामुळे हे जे अतिउष्ण आणि नंतर रात्रीचा थंडावा हे मिळाल्याने ते पाणी लघु म्हणजे पचायला हलकं आणि शरीराला उत्तम बल देणारा होतो असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे. शरद ऋतूतल्या नद्यांचं पाणी चांगलं हे यासाठी सांगितलं. हीच संकल्पना त्या बीजांवर आपण कृत्रिमरित्या करत आहोत की त्याला दिवसभर ऊन दिलं आणि मग पाण्यात त्याला ठेवून दिलं तर त्याची जर्मिनेशनची प्रोसेस वाढण्यासाठी त्याला बल देण्यासाठी हे करणं अपेक्षित आहे. सेम गोज टू विथ कोशीधान्य. कोशीधान्य म्हणजे डाळी किंवा कडधान्य त्यांना कोश असतो ना ते लपेटलेले असतात तर त्यांना मात्र 3 किंवा 5 दिवस पुरेसं आहे. जर आपण बघायला गेलो की जर अग्नी म्हणजे आपण जे काही खूप स्वयंपाकात वापरतो आपण डाळी उकडून मोड वापरू शकतो पण तेवढी धान्य इतक्या लवकर गहू आणि अशी धान्य आपण डायरेक्ट उकडून वापरणं ही गोष्ट शक्य होत नाही. त्यामुळे या गोष्टींचं आवरण गहू ज्वारी तांदूळ यांचं आवरण थोडंसं टणक असल्याने त्यांना लागणारा संस्काराचा वेळ हा जास्त आणि त्या मानाने डाळी आणि कडधान्यांना लागणारा वेळ कमी. असं धरून गहू तांदूळाच्या बीजांना 7 दिवस आणि डाळींच्या बीजांना 3 किंवा 5 दिवस असं हे करणं अपेक्षित आहे. नेक्स्ट प्लीज. आता हे जर आपल्याला धान्य आपण चांगलं ते सीड छान आपण त्याच्यावर संस्कार केले तर ते आपण जमिनीमध्ये घालणार आहोत तर जमीन कशी पाहिजे ह्याचं उदाहरण आहे. पृथ्वी भू सर्व वृक्षांना म्हणतात म्हणजे मऊ अशी माती सगळ्या वृक्षांसाठी उपयुक्त आहे. त्यात अजून एक त्यांनी सांगितलंय तस्मिन तिलान वपे पुष्पितायश वृद्धिदान कर्मे तत् प्रथम भुवा म्हणजे मऊ मातीमध्ये आधी तीळ पेरावेत ते वाढून त्याला फुलं आल्यावर ते सगळे नांगरून टाकावेत ते आत जमिनीत गेल्यावर नंतर इथे आपल्याला हवं ते क्रॉप लावावं. या गोष्टीने सॉइलची फर्टिलिटी चांगली होणे वाढणे ही गोष्ट अपेक्षित होते. करंट सिनेरिओमध्ये आपण बोलायला गेलो तर एक क्रॉप घेताना दुसरं क्रॉप यायच्या आधी जर आपण ही गोष्ट करणार असू तर आपण त्याची फर्टिलिटी वाढवू शकतो. म्हणून जे कुठल्या आपल्याला जागा आहे जिथे धान्य आपण पेरणार आहोत तिथे आधी तीळ लावायचे ते झाड येऊन त्याला फुलं आली की पुन्हा त्याच्याबद्दल नांगरणी करायची ही गोष्ट तिथे वर्णन केलेली आहे. नेक्स्ट प्लीज. अजून एक त्यांनी गोष्ट सांगितली करण्याची करंट सिनेरिओमध्ये ती बऱ्यापैकी अवघड किंवा इम्पॉसिबल असं म्हणू शकतो. फक्त आपल्याला द टेस्ट की त्यावेळेस काय काय रेफरन्सेस होते ह्याची टेस्ट मिळण्यासाठी मी फक्त हा श्लोक घातलेला आहे. कार्पास सारम निर्मोपम सर्पस्त्याच्या समाहारे कापसाचं बी आणि सापाचं काकड यांपासून केलेली जी राख आहे ती जर आपण सॉइलमध्ये घातली हे नॅचरल फर्टिलायझर अशा स्वरूपात त्याचा उपयोग होतो असं वर्णन आहे. करंट सिनेरिओमध्ये जर आपण बघितलं तर आपण सापाचं पातळं घेणं ते जाळणं ही गोष्ट करणं अपेक्षित नाही. ती आपल्याला लिगलीही मान्य नाही आणि करंट सिनेरिओमध्ये करतही नाही. फक्त असे काही गमतीदार आता आपण गमतीदार म्हणू शकतो असे रेफरन्सेस आपल्या ग्रंथांमध्ये आहेत. पूर्वी ते वापरत देखील असतील कारण त्याचं खाली लिहिलंय असं केलं असेल तर तिथे साप येत नाही. ते जे तुम्हाला धान्याबद्दल जी काळजी आहे की ते खराब होईल धान्य तर त्यासाठी त्यांनी हे वापरलेले आहे. करंट सिनेरिओमध्ये आपण कुणीही असं काही करायचं नाही आहे की मॅडमनी हे लेक्चरमध्ये सांगितलं होतं असं काही नाही आहे. फक्त आपल्याला एक माहिती असावे की पूर्वीच्या काही असे गंमतदार वेगवेगळे रेफरन्सेस होते. कापसाचं बीज म्हणजे कापसाचं बी हे आपण वापरून बघू शकतो
सेचन म्हणजे पाणी घालावं, झाड जे लावलेलं आहे त्याला अशा पद्धतीने पाणी घालावं हा रेफरन्स आहे. त्याचं मुख्य कारण आहे हे का आपण सांगितलं, आपल्या सगळ्यांना वाटेल हे आपण प्रॅक्टिकली करणारी गोष्ट आहे. आपल्या घरातल्या झाडांना ऋतूनुसार आपण बदलतो की किती कधी कधी पाणी घालणार, पण ह्याचं पुढे एक ह्याचा रेफरन्स येणार आहे यासाठी हे एक्सप्लेनेशन. नेक्स्ट प्लीज. आता थोडंसं आपण प्राकृत गोष्टी बघितल्या की झाडांना काय काय आपण करू शकतो, पण जसं आपल्याला व्याधी होतो तसे झाडांनाही व्याधी होतात, आणि आता त्यांची चिकित्सा त्यांच्यासाठी ट्रीटमेंट काय असेल हे पुढचे श्लोक आपल्याला सांगतील. कर्तव्येन विडंगैश्च घृतना मिश्रेत लेपये क्षीरतोयेन सेकस्या द्रोणहं सर्व शाखिनः. आता जर झाडाला शाखा गळून पडल्या असतील म्हणजे फांद्या पडल्या आहेत, पानं गळून गेली आहेत, तर त्यामध्ये काय करावं, तर त्याला विडंग वावडिंग जो आपल्याला मिळतो, मन तूप हे एकत्र करून तिथे लावावं, आणि क्षीरतोयेन, क्षीर म्हणजे दूध, दूध मिश्रित पाणी त्याला घालावं, सेचन करावं, त्याचा अभिषेक करावं, ह्या गोष्टी केल्याने तिथे झाडं डबरून वर येतात असं सांगितलेलं आहे. नेक्स्ट श्लोक, जे आपण मगाशी बोललो की आपण पाणी का कधी काय घालावं याचा पुढे रेफरन्स येणार आहे ते हे आहे, जर आपण जास्त पाणी घातलं तर झाडांना उन्मित्तता येते, त्वकभ्रंश होतो म्हणजे आणि अजीर्ण होतो, पाण्याचं झाडांना अजीर्ण होतं, त्याची पानं गळून पडतात, ते झाड मलूल होतं आणि कांड्यांच्या साली निघून येतात असा रेफरन्स आहे. अति पाणी झालं आपण आपल्या आपल्या झाडांचं बघू शकतो, जर अति पाणी घातलं तर काय काय होतं. आता अति पाणी हे आयुर्वेदानुसार मनुष्य शरीरामध्ये कफाचा व्याधी निर्माण करतो अति पाणी पिणं, तसंच झाडांना जर तुम्ही अति पाणी दिलं तर त्यांनाही अजीर्ण होणार आहे, म्हणजे तेवढं पाणी ते घेऊ शकत नाहीत आणि मग ही हे सगळे गोष्टी होऊ शकतात. पण त्यांना आपण करायचं काय, सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे निदान परिवर्जन, ज्यांना हेतू आहे तो बंद करायचा, म्हणजे जास्त पाणी जे आहे ते कमी करायचं, कुठला शर्करा तील गोख क्षीर म्हणजे साखर तीळ दूध त्यांचा लेप द्यायचा आहे आणि त्यांना दुरी द्यायची आहे, कृपण असा एक तिथे आपल्याला सांगितलेला आहे की हे सगळं लावा आणि त्याच्यानंतर त्याला धूप द्या, धुरी द्या. लहान बाळकांना आपण आंघोळ झाल्यावर धुरी देतो, त्याच्याने त्यांना सर्दी होत नाही का, आंघोळ होणे हे जास्त पाणी आपण त्यांना वापरलं, आपण त्यांना रोपण दिलं, तसंच प्लांट्स काय अति पाणी दिल्यामुळे त्यांना झालेला व्याधी आहे, त्यांना आपण हे सगळी चिकित्सा केली आणि धुवन दिलं म्हणून तो व्याधी कमी होऊ शकतो. नेक्स्ट प्लीज. आता एक वेगळा रेफरन्स असा आहे की पूर्वीच्या काळी जेव्हा खूप विजा कडकडणे, विजा पडणे अशी जी गोष्ट होती, झाडं जर तुमची विजेमुळे पडून खराब झाली असती तर त्यांच्यासाठी काय करता येईल, त्यांच्यासाठी उस्ता वाळा उशीर मध मूग उडीद, माश म्हणजे उडीद, यव आणि तीळ या सगळ्यांचं पावडर करायची आहे आणि पुन्हा दूध आणि पाण्यामध्ये मिक्स करून त्याचं सेचन थोड्या 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 वेळाने जर आपण त्याचं सेचन केलं तर विजेमुळे दग्ध दग्ध म्हणजे भाजलं जाऊन जे प्लांट्स खराब झाले आहेत त्याच्यामध्ये ह्याचा आपण उपयोग करू शकतो. तर मध आणि तूप ही या दोन गोष्टी वारंवार 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 आपल्यामध्ये येत आहेत. कुठल्याही दोन तीन चार रेफरन्सेस आपले होते जिथे मध तूप एकत्र त्याच्यात अजून तीळ घाला असे सगळे रेफरन्सेस होते. यामध्ये आपल्याला दिसतं की वनस्पतींचं सुद्धा संगोपन आपण कसं करू शकतो. आता या पुढे एक दोन स्लाईड्स अशा येणार आहेत ज्या हेल्थ ही एक गोष्ट आणि आता वनस्पतींचं एक सोशल लाईफ आपण म्हणू शकतो त्याच्याबद्दलचं वर्णन आहे. हे जर बघितलं तर हे लाजाळूचं झाड आहे, टच मी नॉट, इंग्लिशमध्ये तर आपण टच मी नॉट म्हणतो, मराठीत लाजाळू, पण संस्कृतमधील एक खूप सुंदर नाम आहे नमस्करी, नमस्कार करते ती वनस्पती, जर आपण तिला हात लावला तर ती नमस्कार.
नमस्कार करते एकमेकांना जोडून टच मी नॉट हे जे प्लांट आहे स्वतःला मिटवून घेतं ते स्वतःला मिटतं किंवा ते मला हात लावून नका म्हणत नसलं ते तुम्हाला नमस्कार करते असे आहे. जर इतका छोटासा आपण जर विचार वनस्पतींबद्दल नावात ना आपण प्युअरिटी ठेवत असू तर आपलं ही जे वृक्षतोड किंवा जे काही आपण एक्सप्लॉइट करतो प्लांट्सना तर ते आपण नक्की करणार नाही. तर हा फक्त हे केवळ संस्कृत भाषेतनं अलंकार आलेला आहे ही अलंकार एक शब्द आहे पण त्यातला आशय मात्र खूप मोठा व्यक्त होतो. नेक्स्ट प्लीज. आता आपण सर्वात सगळं बघितलं की वनस्पतींना आपण दूध घाला तूप घाला पण एक हे वेदांमधलं हे सूक्त आहे वनस्पतींना उद्देशून ते काय म्हणतं बघूया. शर्म यच्छ चतुष्पदे म्हणजे चतुष्पाद प्राणी म्हणजे ॲनिमल्स जे आहेत पशु आहेत त्यांचं शर्म म्हणजे त्यांचं वेल बीइंग आम्ही तुमच्याकडून अपेक्षित करतो म्हणजे तुम्हाला प्रे करून त्यांचं वेल बीइंग मागतो. त्याच्यानंतर परत पयस्वंतम गोष्ठम अयश्वंतम उत्तम पुरुषां म्हणजे हे वनस्पती देवतांनो या चार चतुष्पाद प्राण्यांना आणि आम्हा पुरुषांना चांगलं आयुष्य दे आमचं वेल बीइंग बघ आणि आमचे गोठे चांगले तूर तुपते राहू देत आमच्या गाई म्हशी चांगलं दूध देऊ देत. आता हे इंटरलिंकेजेस बघूया. हे आपण वनस्पतींना मागतो की तुमच्या कृपेने आमच्याकडे दूध दही तूप येऊ देत आणि त्याच वनस्पतींना जेव्हा व्याधी होतात तेव्हा आपण दूध तुपाचं सेचन करा त्याच्यात असं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे दीज ऑल आर सो इंटरलिंक आपण हे दूध तूप घेऊनच वाढलेलो आहोत. म्हणजे वृक्षांचा वेद वेगळा वेगळा मनुष्यांचा वेगळा पशूंचा वेगळा असं नसून ऑल ऑफ अस पूर्ण जीवसृष्टी ही इंटरलिंक आहे. आपल्याला जर सस्टेनेबली राहायचं असेल तर याचं कायम भान आपण ठेवलं पाहिजे. आपल्यातलं प्रत्येक जण ठेवत असतं येणं केलं मार्ग येणं पण अशी जी छोटी छोटी सौंदर्य स्थानं म्हणू आपण आपल्या शास्त्रांमध्ये ते आपल्याला पुन्हा एकदा या गोष्टींचं भान करून देतात आणि एक वेगळ्याच प्रकारचा आनंद देतात. नेक्स्ट प्लीज. ही आहे देवराई. हे जे आत्ता आपण बोललो की त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट ठेवा झाडांबद्दल ही प्रथा आपल्याकडे पूर्वीपासून आहे. जी देवराई म्हणून राखलेली वनं असतात तिथे दोन्ही प्लांट्स आणि ॲनिमल्स फ्लॉरा आणि फॉना दोघांचंही छान रित्या संरक्षण केलं जातं. नेक्स्ट प्लीज. या सगळ्या प्रेझेंटेशनमध्ये मला ज्या सर्व ग्रंथांची मदत झाली काही टेक्स्टबुक्सची मदत झाली आणि अर्थात ही जी पूर्ण सृष्टी आहे ज्याच्याने मला असं दाखवून दिलं की वी आर जस्ट अ टायनी स्पेक
अवलंबून आलेला असेल तर आपण पहिली गोष्ट त्याला ऑफर करतेच पाणी, बाकी काहीही आपण ऑफर करत नाही. ते म्हणजे आश्वासन मला शरीराला किंवा मनाला ते जलाने येते. म्हणून अजून जर जलाचा जर तुम्हाला चांगला उपयोग हवा असेल शरीराला तर या सगळ्या गोष्टी पाण्यामध्ये मिक्स करा. त्याची कलरारी अशी की आंबट गोष्टी दुसऱ्या कुठल्या द्यावं पदार्थांमध्ये घालून ते शेक करणे, त्याच्या मस्तानी करणे, ते करणं अपेक्षित नाही. पुढे आपण
साठी म्हणून कॉपर वॉटर बॉटल्स ह्या मोठ्या प्रमाणात बाजारात आहेत. म्हणजे पूर्वीच्या काळी वापरत होते तांब्या, जे लोक ट्रॅव्हलला वापरायचे तांब्यातच तांबे आलेला आहे. मधल्या काळामध्ये इट वॉज नॉट सो मच इन गोल्ड, पण करंट सिनॅरिओमध्ये तांब्याच्या बॉटल्स खूप आलेल्या आहेत. आणि जर अन्नावर झालेले चुकून कोणी त्याच्या डब्यात ताक घालून दिलं, जी आपल्याकडे संकल्पना शक्यतो होणार नाही, तर इंडियन कल्चरमध्ये आपल्याला हे घरगुती लेगसी बद्दल मिळालेलं असतं की ठेवू नये. पण जर फॉरेन कंट्रीजमध्ये किंवा अशा ठिकाणी तो घालू शकता, तर यासाठी म्हणून हा एक रेफरन्स आपण इथे दिलेला. केशर
ही योजना आहे औषधाची, पण आपल्याला भ्रम होतो की ते अजून त्याच्यावर ड्रायफ्रूट्स घाले हे घाले ते घाले, आणि बऱ्याच वेळा केशर हे कधी कधी न घालता ड्रायफ्रूट्स आहे मस्त असं आपण करतो, पण इथे सॅफ्रन इज मस्त, ड्रायफ्रूट्स करणं आपल्याला गार्निशिंगसाठी. अजून एक छोटीशी गप्पा सांगू शकते मी, त्री कट्टू म्हणजे सुंठ पिरे पिंपळी यांचं कॉम्बिनेशन सुद्धा श्रीखंडामध्ये घातलं जातं. हे आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये रसाला म्हणजे श्रीखंडच एक सांगितलं आहे, तर त्याच्यात काय घालतो आपण गार्निशिंगला, तर इथे सुंठ पिरे पिंपळी, कारण ते पुन्हा एकदा उष्ण असतात आणि हे पचायला सोपे पडतं. नेक्स्ट प्लीज. करेक्ट सिनेरिओ मधला हुरडा, नवीन धान्य आहे, आम्ही एरवी देवी सांगतो नवीन धान्य खाऊ नका, तुम्हाला पचायला जड होईल. डायबिटीसच्या सारख्या लोकांना तर अजिबात नवीन धान्य खाऊ नये. हुरडा का चालतो? एकतर थंडीत येतो, पुन्हा एकदा आपला अग्नी चांगला असणार आहे, त्यामुळे आपण जे खाऊ ते चांगलं पचेल, आणि त्याच्या बरोबर येणाऱ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या अशा आहेत की ते फूड डायजेस्ट होईल. लसणाची चटणी असेल जी तिखट आहे त्यांना हे सगळे पचायला मदत होईल. गूळ असेल त्यांना शरीरात उष्णता आणि स्निग्धता देऊन पचायला सोपं जाईल. नेक्स्ट सेम नेक्स्ट प्रिव्हियस प्रिव्हियस सेम गोष्ट ट्रू विथ गुळ पोळी आणि तिळगुळ. थंडीत येतो मोठ्या प्रमाणात गुळ तीळ हे दोन्ही गोष्टी उष्ण आणि शिवाय तूप त्यात स्निग्धता देण्यासाठी, त्यामुळे आपण शरीराला जी कोरडी त्वचा पडते तर ती कोरडी शरीरातलं कोरडे पण तुपाने जाईल, आणि गुळ तीळ अशा कॉम्बिनेशन्सनी थंडावा जो शरीरात आला आहे तो जायला मदत होईल. आणि ती वॉर्म तिळगुळ देणं घेणं हे फक्त गोड बोलत असून एक वॉर्म एकमेकांना स्प्रेड करण्यासाठी आलेलं साधन आहे असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट प्लीज. स्मूदी, हियर कम्स द स्मूदी. जे आपण सुरुवातीला म्हणलो की आंबट सिट्रस फ्रूट्स कधीही पाण्याशिवाय कशात घालू नका, तर हे एक उदाहरण आहे की फक्त ऑरेंजची स्मूदी बनवलेली आहे, जे प्लीज आपण कुणी करणं अपेक्षित नाही हे दाखवायला ही एवढी स्लाईड आहे. नेक्स्ट प्लीज. हे एक लेंटिल सूप म्हणता येईल भारतीय, जर बाई सातारा तिकडच्या लोकांना माहिती असेल उडदाच्या डाळीची अंगठी केली जाते त्याला घुट म्हणतो घुट, आणि ते स्पेशली हॅड इन विंटर, कारण उडीद पुन्हा एकदा शरीराला बळ देणारी आणि उष्णता देणारी आहे. त्याच्याबरोबर लोणी किंवा साळीच्या लाह्या असं जर आपण खाल्लं तर एक कम्प्लीट वन डिश मील आपल्याला मिळू शकते. हे आहे ते हंबल लेंटिल सूप जर आपण म्हणतो की अपीज मच म्हणतो. नेक्स्ट प्लीज. सो नॉट कटिंग इट शॉर्ट अब्रप्टली, मला पुन्हा एकदा जे काही अंतरिकपूर्ण प्रभू आपण म्हणतो त्याची पुन्हा एकदा आपल्याला या सगळ्यांमुळे जाणीव होते. आजच्या काळामध्ये आपण अन्न हे एन्जॉय करण्यासाठी म्हणूनच घेतो असं झालेलं आहे. मी हा खाणारा जो घास आहे त्यांना माझं शरीर बनेल ही संकल्पना थोडीशी मागे राहून व्हॉट विल टॅकिंग माय टेस्ट बड्स एवढी गोष्ट बघितली जाते. पण देर आर मेनी थिंग्स जिथे आपण टेस्ट बी आणि हेल्थ बी नक्की फॉलो करू शकतो. आणि आजच्या या सगळ्या इंटरॅक्टिव्ह सेशनमध्ये मला फूड पेअरिंग ही एक केंद्रीय म्हणायला गेलं तर आयुर्वेदाचं खूप पथ्य अपथ्य असतं बाबा असं वाटणाऱ्या लोकांना सुद्धा ही आवडू शकेल अशी ही संकल्पना. आणि आफ्टर ऑल कितीही मी म्हटलं आपण असं करतो तसं करतो तरी एक चिकित्सक असताना मी स्वतःला रोखू शकत नाही की हे खाऊ नका हे वाईट आहे किंवा हे कॉम्बिनेशन अगदी चुकीचं आहे हे सांगण्याची कुठेतरी आत जे दडलेलं आहे हे जरा शुगर कोटेड वेळी सांगायला मिळालं. ही एक छान ऑपॉर्च्युनिटी मला गॅलन्स क्लबने इथे दिली आणि आय एम रिअली थँकफुल. आपण सगळ्यांनी इथे छान प्रतिसाद दिला याच्याबद्दलही आय एम थँकफुल आणि थँक्यू सो मच. आपल्या ऋषींनी असा आयुर्वेद निर्माण केलेला आहे की ज्याच्यामध्ये आपण जे नॉलेज आहे म्हणतो त्याच्यापेक्षा जास्त ज्ञान हे आहे ऑलरेडी. आणि मला खरोखर आश्चर्य वाटतंय की आता मला ऐकताना असं मनात आलं अरे ही मुलगी इतकी वर्ष होती कुठं, आता इतकी वर्ष होती कुठं मनात गेलं तर तिचं वय आता फार लहान आहे. म्हणजे आमच्या सर्व्हिसच्या सुरुवातीला किंवा आपल्याही मागच्या काळात असं ज्ञान लोकांच्या पर्यंत जाऊन जर पोहोचलं असतं तर आपण खरोखर फार चांगला विकास केला असता.
आणि आपल्याला मॉडर्नायझेशन म्हणजे आपण ज्याला वेस्टर्नायझेशन म्हणतो काय, म्हणजे जगात फार काय चांगलं चाललंय काय, तेच म्हणायचं. म्हणजे आपल्याकडे फक्त अशी नुसती मन आहे काय, तर आपला तो बाळ दुसऱ्या तरी काढतं, पण प्रत्यक्ष वागताना मात्र दुसऱ्याचा तो बाळ आपण ते काढतं असं वागतोय आपण सध्या. तर इतकं चांगलं ज्ञान आपल्यापर्यंत इतक्या सोप्या भाषेमध्ये इतकं छान केलं. आता कसं झालं की हे पहिलंच त्यांना आपण त्रास दिला होता. आता मी तर काय त्यांना त्रास द्यायचा सोडणार नाही, आमच्या डिपार्टमेंटला सगळीकडे त्यांना बोलवणार आहे. आणि हे ज्ञान सर्व लोकांच्या पर्यंत जाऊन पोचलं पाहिजे. आपण कितीतरी वेळ आता तरी दुसरा पाठ जर म्हणतं तर हे आपण करत आलो की ह्याच्यावर हे खायचं नाही, त्याच्यावर हे खायचं नाही, असंच करायचं. पण त्याचं शास्त्रीय ज्ञान जे आहे हे आपल्याला खरं तर कसं आहे की सासवा सांगत नाही, सर सांग हे फक्त करू नको एवढंच. पण ह्याचं शास्त्रीय ज्ञान जे आहे ते पण आपल्याला मिळालं. वेळेच्या अभावी कदाचित त्यांनी आपल्याला थोडक्यात सांगितलं असेल, परंतु असं फार मोठं काय म्हणायचं प्रचंड ज्ञान आपल्या आयुर्वेदामध्ये आहे. म्हणजे आयुर्वेदिक जीवन पद्धती, ते आयुर्वेदिक औषधं खाणे म्हणजे आयुर्वेद नव्हे, तर आयुर्वेदिक जीवन पद्धती त्यामध्ये सर्व चराचर सृष्टीमध्ये आयुर्वेदाचं पालन करून जर आपण राहिलो तर आजच्या काळामध्ये तर आपला टिकाव लागू शकेल. कोरोना हे फक्त एक सॅम्पल आहे, परंतु आज सर्व स्तरावर जी परिस्थिती बदलत चाललेली आहे त्यामध्ये एकमेव भारत आणि भारताचा आयुर्वेद जगाला वाचू शकेल काय. ह्याचं मला कसं आहे की मी ऐकून माहिती होतो, पण आज तिची चुणूक मला भिकारीनी करून दिली मला आणि सगळ्यांना याबद्दल काय, की मी खरोखर सर्वांच्या वतीनं मी तिचे खरोखर आभार मानतो. धन्यवाद. आणि कशा प्रकारे खायचं, विरुद्धांना खायचं ही पण एक चांगली जीवनशैली जशी आहे आहाराची ती आपल्याला सांगितली, असंच त्यांचं मला.